नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरव आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज पुन्हा एकदा आम्ही चाललो आहोत ॲडव्हेंचर करायला, एक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येला. ॲक्च्युअली मित्रांनो, खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ येतो आहे आणि आम्ही चाललो आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई, इथे आज चाललो आहोत. तर आजचा व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि नाईट ट्रॅकिंगचा असेल, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग असेल. पूर्ण व्हिडिओ बघा. आता आम्ही कल्याण स्टेशनला आलो आणि इथून आपल्याला ट्रेन बघायची आहे. आता थोड्या वेळाने ट्रेन येईल, त्यानंतर आपण पुढे जाऊन, पुढे गेल्यानंतर मी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करेल. दाखवेल मित्रांनो, आम्ही आता येऊन पोचलो इगतपुरी स्टेशनला. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे काही शूट नाही केला. हा, इथे मस्त दिसेल. मी आणि माझ्यासोबत आता माझे मित्र आहेत, त्यांच्या अगोदर ओळख करून येतो कोण कोण आले ते. मित्रांनो, हा ओंकार आहे माझ्यासोबत. आज फर्स्ट टाइम आला आहे ब्लॉगमध्ये आणि अंबर कशाला एवढा पळत आहे, मी ओळख करून देतो आहे आणि पळत आहे. हा राकेश, राकेश काय डेली आपल्या ब्लॉगमध्ये असतो खूप साऱ्या. आणि अनिकेत आहे, आणि त्याचं भावाचं नाव काय? कृणाल. कृणाल आहे आपल्यासोबत आज. चालत, चल. मित्रांनो, आम्ही आता येऊन पोचलोय घोटी बस स्टँडला. घोटी असं नाव आहे. तर स्टेशनवरून आम्ही इथे ऑटोने आलो. ऑटोने, ऑटोमध्ये किती 30 रुपये लागले आपल्याला पर पर्सन? 30 रुपये होते तिकीट. आणि एका ऑटोमध्ये 8 जणांना बसून घेतलं. त्यांनी 7 होते. 8 नाही, ड्रायव्हर पण 8 झाले ना. ड्रायव्हरला नाही पकडलं. मग टोटल 8 जणांना बसून त्याने आणलं. आणि इथून आता बस आहे, 9:30 ची बस आहे. आणि त्या 9:30 बसने आपल्याला जायचं आहे पुढे. बाकीचं पुढे जाऊन इन्फॉर्मेशन देईल. पूर्ण शांत आहे, कोणीच नाही आहे. बस सुद्धा नाहीत, कधी येणार बस? हे थांबता, स्टॉप आहे, स्टॉप. मित्रांनो, आम्ही घोटी बस स्टँडला आलो आहे आणि 7 वाजता इथे आलो आहे. 7 आता 10 वाजले तरी पण अजून बस नाही आले. तुम्हाला इकडे जर यायचं असेल तर कोणते कोणते रूट आहेत हे व्हिडिओच्या शेवट आम्ही नक्की सांगेल. आता आम्ही बसचा वेट करतो आहे, बघा केव्हा येते बस. हाय, फायनली बस आली, शेवटची सीट भेटले. आता उडत जावं लागेल. येते ना, पाठवेन ना. मित्रांनो, मी बस स्टँडच्या इथे उतरलोय. हा पूर्ण अंधार आहे. आणि हे वाजले किती? 10:30 ना. 10:30 वाजले. आणि बस एवढी मस्त होती ना, आणि शेवटची सीट भेटली होती, त्यामुळे कमरेचं पूर्ण ते खुळखुळा झालाय. ठीक आहे, आता बघू. आपल्याला तुम्हाला दाखवतो, हे मागे जे लाईट दिसत आहेत ना वरती, कॅमेरामध्ये दिसते का माहित नाही. तिथे आपल्याला जायचंय. अंधार आहे खूप आता, त्यामुळे व्यवस्थित ब्लॉक मध्ये दिसणार नाहीये. पण चला बघू पुढे. नाही चालू आहे ना का? बोल. मित्रांनो, आम्ही आता एका दुकानामध्ये थांबलोय चहा वगैरे पिण्यासाठी आणि टॉर्च घ्यायचे थोड्या अजून, कारण आमच्याकडे दोन टॉर्च आहेत ऑलरेडी, त्यामुळे टॉर्च घ्यायचे आहेत. आणि मग आपण आपल्या ट्रॅकिंगला चालू करू. तोपर्यंत इथे आपल्यासाठी शेकोटी केले, त्यामुळे आता शेकोटीला बसू थोडा वेळ. काय पेटव? पेटवू नको. हे कुठे भजलं? गावात आहे, गावात. केवढं असेल तर जाऊ आपण. बसला केवढा अजून काय किती तास ट्रॅव्हलिंग झाली आपली? 3 तास. 3 तास 3 तास हे 3 तास 1 तास 2 तास बसले.
कस वाटत इथं मस्त सीट आमची एवढी भारी होती की खास खास गावात उडन कट पण आम्हाला काचून एकदा टर्न मस्त भेटला तो चाय इथे चला आमची चहा आलेली आहे मस्त कुठे चाललाय घेऊन तिकडे रोड वर चाललाय अरे हे कुठे खाली ठेवतोय अरे भाई राहू दे गाव अरे असं उचलून घ्या ते तिकडे ठेव बिस्किट खायचं याच्यात हा बिस्किट फोड तो मेन शॉट आहे एवं आपण आता असा आला असतो टर्न मारतो ना असा आलो असतो थांबलो असतो मित्रांनो चहा वगैरे पिऊन झाली आणि आता आम्ही पुन्हा चालायला सुरुवात केलंय थंड वाटायला लागले थोडं कारण इथे कसं गाव आहे ना पूर्ण त्यामुळे हिरवगार पूर्ण वाटते पांढरे ठीक पण आले कुत्री हे जरे याला भरव नाव काय त्याला भरवणार आहे सध्या मित्र आता काय व्यवस्थित दिसणार नाही कारण इकडचं सर्व जो नजारा आहे तो उद्या सकाळी उतरताना व्यवस्थित शूट करेल त्यावेळेला दाखवेल कारण आपण आता तिथे जाणार वरती आणि चंद्र आता आलाय तो चंद्र सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो ना तो जो नजारा असतो तो फक्त बघण्यासारखा असतो आणि तो सर्व बघितल्यानंतर आम्ही खाली उतरायला चालू करणार त्यानंतर मग आपण इकडचा थोडा व्ह्यू दाखवू इथे कीर्तन चालू आहे हे बाजूला बघाल ते पूर्ण गाव आहे इकडे समोर जे बघतोय ना वरती थोडं थोडं लाईट सारखं दिसतंय तिथे जायचंय आपल्याला गावाचे इथे लाईट तर लावले ना पोलावरती किती वाजता निघालो बघा रे आपण जरा टाइम किती वाजले होते निघालो तेव्हा तिथून दुकानाच्या इथून 15 मिनिटं पाठी घे किती वाजले बघ 11:23 झाला निघालो हा मग 11:15 आसपास निघालो आपण तिथून आता मोजा टायमिंग किती जायपर्यंत मोजून आहे का गावापर्यंत जायला या रस्त्यात चालू करता असं शेतात नाही गेलो शेतात मग कोण निघाल काय सांगू शकत नाही चलतो आहे ती सेंटर सुक्या काट्या भेटल्यात त्या आम्ही घेतोय उचलून कोणी आणली बॅट टॉच तुला काय करायचं पोरगेची होती चला चला थांबू नका त्याने जायला थांबला तर 10 मिनिटं थांब 10 मिनिटं थांबा नाही बोललाय हे जुनं घर आहे एकदम वाढ हे भाई बरोबर आलोय का आपण बरोबर आलोय मला असं वाटत रस्ता संपला इथे अरे हा तोच रस्ता ना तिकडून खालून वरती एवढे जुनं घर पब्लिक राहत की कोण काही दिसत नाही राईट इकडे काय मंदिर आहे की अजून दरवाजा मंदिर का वाटला पण टाइप आहे अरे एकदम जुनी जुनी घर आहेत इकडे घरांची पद्धत बघू शकतो एकदम जुनी आहेत
घरावर बघ रांग किती आलंय. घरावरची रांग आले मान्य करतो. इथून रस्ता कुठे हा बघ आपल्या सोबत आहे ना आता मित्र आपला, तो नेणार तिथे, तो पुढे त्यासाठीच आहे. समोर बघितल्यावर एकदम भयानक वाटतंय रे. अरे काय दिसायला नको, काय दिसतच नाही, एवढं भयानक वाटतंय. याची बॅटरी कोणी कोणाला दिली का? ती दुसरी रे शेलवरची मला नाही दिली. ए जायचं कुठे आहे? हा वरती रोड आहे, इथून जायचं का खालून? चला मग. अरे मग ते मंदिर वगैरे कुठे आहे? ते नाही कमानी तर लागू दे. तिथेच बोलला तो. हो मित्रांनो, ट्रॅकला सुरुवात केली आणि पहिलाच रस्ता चुकलो आम्ही, त्यामुळे आता आम्ही गाईड केलाय. तो गाईड आपल्याला अर्ध्यापर्यंत सोडणार आहे, म्हणजे जिथे कमानी आहे अर्ध्या रस्त्यामध्ये ते त्या ठिकाणापर्यंत आम्हाला तो सोडणार आहे. तिथून मग आम्ही पुढे जाऊ शोधत, कारण पूर्ण रात्रीचं असल्यामुळे जंगलामध्ये समजत नाही, कारण रस्ते खूप असतात, पाय वाटत पूर्ण, त्यामुळे समजत नाही कुठ कोणत्या रस्त्याने जायचं आपल्याला. चला आता चुकण्याची शक्यता नाही, कारण आता तो आहे सोबत, देव आहे सोबत. नशीब आता गेलो असतो आपण त्या रस्त्याने तिकडे पुढे. कोणतरी बोलला तिकडे लाईट दिसते चल म्हणून. सर्व पाय वाटत आहेत रे, गाव असल्यावरती असणारच ना सर. चला आता तिथे जाऊनच व्हिडिओ स्टार्ट करतो, कारण अंधारामध्ये दिसत नाही, कारण पायाखाली पण टॉर्च मारावी लागते. काय झालं? काय झालं नाही, कुठल्या तरी वाटेने पोचलो असतो. शोधत शोधत ना लाईट दिसते त्या अंदाजाने गेलो असतो. गेलो असतो आणि मध्येच कोण डुकर उठला असता मग कोणत्या तरी अशा झाडीतून. ओमकार ते दुकानवाल्याने काय सांगितलंय, बसायचं नाही कुठे. एवढ्या वाटेत तर कन्फ्यूज झालोच असतो आता. या वाटेने गेलो असतो. हा बैल सर नेत वाटतशी आहे. अरे मग सर्च पण मारू शकत नाही, इकडे काय दिसणार. रात्री हरवलं असं शोध जायचं कुठे. पाच ठिकाणी पाच जण मेट्रो नाही खाली. सकाळी कोण आली ना वरती बैलवाले तर त्यांच्यासोबत खाली यायचं.
वाट बघतोय किती डेंजर वाटते. हा ना टाकून दिलंस काटे तू. अरे मग मॅगी कशी बनवणार? झाली हवा डाईट तुझी. हे राखे हे बघ ती लाईट आपल्याला दिसत होती, ती दिसते त्या बाजूला, ती दिसते. ते गेलो असतो आपण कशाला, तिथून पण असेल ना वाटवर यायला. नाही रे ते वरती दिशा लाईटला कसे पाहिजे ते. खाली मार पहिला, इथून पण एक वाट आहे. तू डोंगरात चालाय वरती आता, तिथे धावा लागला नाही. ओमकार आला आलाय सर, वाट आले. रिटर्न जातोस का? बोल. गाडी हा एक घेऊन रस्ता येतो तीन आहे मग आपण आता ते दोन बोलायचं, एक वाट इकडे गेले एक वाट गेले, ते वाटत नाही आलं सगळं इथं असं वाटतं. अरे कसं आहे माहिती का, कोणते आज असं लाईटीच्या अंदाजाने. इथे काय घर आहेत की काय? काय ते घर आहे ते राहण्याची व्यवस्था? हा रे ते बघ तिथं ते हे आहे. हा ते पब्लिक तिथे किती बघ आहे वरती येणार सकाळी सकाळी ना. आता आपण त्यांच्यावर आपण जाऊ, आपण अगोदर जाऊ. आपण आता नॉन स्टॉप वरती मित्रांनो बघू शकता एवढ्या वरती डोंगरामध्ये सुद्धा घर आहेत. घरामध्ये राहण्याची इकडे राहण्यासाठी केलं आहे, जे ट्रॅकिंगसाठी येतात त्यांच्यासाठी. बरोबर इथे हा आहे तो गेट. मित्रांनो हा जो गेट बघताय इथून आपला खरा ट्रॅक चालू होतो. आत्ता आपण एवढा डोंगर चालून आलो पण इथून खरा ट्रॅक चालू होईल. इथे जे कमानी आहे तिथून मित्रांनो इथे कमानीचे इथे आलात ना की इथून इथे एक छोटं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो जो वरती यायचं असेल तर वाटा खूप आहे, त्यामुळे चुकण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे तुम्ही खालून येताना गाईड वगैरे करू शकता. आता आम्हाला ज्यांनी घेऊन आले इथे त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये वगैरे देतो, जर कोणाला यायचं असेल तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करू शकता, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि इथं राहण्याची पण व्यवस्था करतात ना, कॅम्पिंगसाठी वगैरे राहण्याची वगैरे व्यवस्थासुद्धा ते करतात. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नक्की करा. फोटो वगैरे बघतोय. दोन मिनटं दोन मिनटं मंदिर आहे वाटतं ना हे मंदिर खाली पण आपण. हा इथेच आहे इथेच आहे. सर्व वरती जाणार असणार रे. कुठे? नाही हे इथे मंदिर आहे का? इथे राहू देत, राहू दे झोपू देत.
चल चल झोपू देत रे भावा झोपू देत. आणि कुठे काय तिथे भटकत असतो अजून. नाही रे भटकत नसतो. अरे आपण त्या डोंगरावर गेलो असतो आणि तिकडनं चालत आलो. मित्रांनो आता जे मंदिर दाखवलं ते म्हणजे वरती जे जाऊ शकत नाहीत एवढ्या उंचावरती त्यांच्यासाठी जे दर्शन घेण्यासाठी इथे मंदिर आहे. त्यामुळे आता आपण ट्रॅकिंगला सुरुवात करतोय वरती जायला. वरून पाणी किती येत असेल? पाणी थांबू कुठे होईल असं येत असेल. आता आम्ही या मंदिराच्या इथून पुन्हा चालू केलाय ट्रॅक. मोटर असेल नसत. आता वाट चुकू नका एवढं कर. आता गाईड नाही कोणी नाही आपल्यासोबत. इथे कॅम्पिंग लावले ती गाणे बोलतात का स्पीकर वर लावले? या बाजूला एवढ्या वरती सुद्धा राहतात. काय हवं लिंबू पाणी पिते? अरे भाई एकदा घेतली चार घेऊ आपण. हे भाई घेतोयस का इथलं? मित्रांनो हे दिसत एवढ्या वरती आपल्याला जायचंय. अजून खूप आहे. चला जाऊ हळूहळू. मित्रांनो वाट बघा अशी उंच आहे वरती. बोलायलाच होत नाही. चल बोलतोस ना तू सोड. दाखवायचं दाखव. आता दम लागलाय बोलायला पण नाही होत. नको बोलूस. अरे ते कॅमेऱ्यात बघता बघता खाली पडायला होईल. ते कॅम्पिंग साठी वगैरे असे येतात पण आम्ही कॅम्पिंग नाही करत. हे माझा काळ ही वाट बघूनच होते बुलबुले. या मागे वैभव वरती जाताना असे अॅरो करून ठेवलेत. पण त्या मंदिरापासून पुढे येताना रस्ता चांगला आहे व्यवस्थित समजेल असा. मित्रांनो इथून चढायचं कसं आहे बघा खतरनाक. दाखवतो पुढे जाऊन. अरे कुठे गेला? तिकडून गेला. हा इथं थांबा रे आलो.
काय बोलायचं त्यांना सांग. मित्रांनो, 1.5 तास कंटिन्यू ट्रॅकिंग केलेले आणि आता थोडा वेळ बसलोय कारण खूप दमायला झालंय. कारण आता थोडं खायचं आहे, पोट पूजा करायची आहे, मॅगी वगैरे आणलेलं आहे बनवायची इथे आणि मग कंटिन्यू वरती पुन्हा ट्रॅकिंग चालू करायचे. चालू करा बनवायला. 2 मिनिट. अरे वो 2 मिनिट में खाया हो जाएगी मैगी तो. है मेरे को दुकान वाला बोला था कि लेके जा, 2 मिनट में हो जाएगी. आईला अब पानी चले भगवान. चला आमची आता मॅगी बनवायची तयारी चालू आहे. काढलं जातो ना, टोप वगैरे रेडी आहे. रोड वाले हा दगड आहे ना, इथे इथेच घे ना, कोणतरी येईल खालून दगडाच्या त्या. मग तिथेच बनवू ना, अजून एक दगड देतो मी. आणून लायटर आहे ना माझीच पण त्याकडे. ते माझीच कांडा झालाय. कोण बोलणार आहे ना काय? चला बोलायचं. आम्ही गावचीच माणसं. नंतर भिज पाणी होत थोडं बाकीचे. आपण एक काम करत नेक्स्ट टाइम. कारण कसं असं माहिती, हवा सुटते ना इकडे त्यामुळे. पाणी बिनी काढलं. घे पाणी कसं आहे त्याच्याच बॅग मध्ये बघ. जवळचे घे. त्याच्या बॅग मध्ये पाणी आहे बघ. सर भेटणार. बाकीचं रेडी कर, नाहीतर लगेच तू भिजेल. बॅगेतले काढ मॅगी. त्याच्या मॅगी माझ्याच आहे. मेन आहे ते तुझ्याच बॅगेत. चला रेडी करा, रेडी करा. चालू नको काय करतो ते. मॅजिक मसाला. अजून तुमचा पेटत नाही, काय करायचं? मॅगी कॅन्सल. मॅगी कॅन्सल नाही, आपण अशीच खाऊ. विमल मसाला पेटला लवकर. पेटेल पेटेल. विजवलास त्याला. विमल मसाला विजला. हा वासायला लागला विमल मसाला. हिलाच पेटव ना मॅगीला. या मॅगीच्या पॅकेटला टाकू नको. पेटला तू. हा पेटू दे. पाणी रेडी कर. पाणी होत. बॅग कुठे तुझी रे? ती बाय वाटला भेटे. घे पाण्याचा कप. थोडा जा. हा बस ना. बस का? बस बस होईल ना रे. किती टाकतोय मॅगी अजून? नको नको. भय झालं, भय झालं. मॅगी खायला नको. तुम्ही अशीच खावा रे थोडी थोडी. थोडी जरी झाली तरी भरपूर झाली. किती मध्ये पातळी पातळी. आपल्याकडे अजून बिस्किट वगैरे आहेत. थोडे हे होते. नाही होते. गरम होते पाणी. ठेव पहिलं ते पेटू दे. भिजला तर लपडा वगैरे. परत मला लाकडा नाही तर खाली जायला लागलं. उगत लपडा नको. लाकडा आणले ती बघ. तो कुठून घेऊन आला माहिती ना? घेऊन आलोय गावात डायरेक्ट. तिथून थोडं गवत आणतो तरी झालं असतं रे. गवत काय? तिथं ओटी ओटी वगैरे होती. जी लाकडा आणली ती भरपूर झाली. ठेवूया का? पेटते आता ते. समजा खाली जायला असतं. खाली टाक. हलू नको. नको हलू नको. राहणार बसेल. पकडून राह एखाद्याने. ओमकार एखाद्याने पकडून राहतो असं. ठीक आहे ना पुढे. अरे तू टोपाला माती लावणार होता. गावात तुझ्या मातीच्या डोळ्याच्या. मरत चल लाव पटकन होईल. हे नकोला माती. आता राजू धूप आधीच आपण दिला. पाणी नाही प्यायला आणि धुतो कुठे. ढोप बघू वरती भेटेल. हे विजतो. तू विजणार लगेच कर. लगेच येऊ. हा बिचारे बघा 3 बाजून 3 फुकतात आहेत. भेटत नाही. आमचा जुगाड बघा. भेटत नाही म्हणून. हे पेटलं पेटलं साईड साईड टोप. तिकडे कुठं चाललं रे बाळा? इथं पड. अरे लाकडं संपली. ती बाजूची लाकडांवर सगळ्यांवर टिपके. साईडला गाडले. लाकडांवर सगळे टिपके. आधी बेस पेटल्याशिवाय ठेवू शकत नाही. फाइनली आमचा जुगाड करून इस्तो पेटलेला आहे. चांगली मॅगी तयार होत आहे. 2 मिनिट आणि आता फक्त 2 मिनिट वेट करा. 2 मिनिटांमध्ये आपली मॅगी रेडी होईल.
हे चमच काढ बाईक मधला मस्त पेटणार आहेत. मॅगी पण दिसू दे खाली बस. मॅगी आहे ना. हा खाली बस. तुम्ही बसा खाली. आम्ही टॉर्च असे करू. हा टॉर्च खाली ठेव. तो कोण होता दुकानदार बोलला 2 मिनिटात होईल मॅगी. तूच होतास येताना सांगतो 2 मिनिटात होईल 2 मिनिटात. आमचा विश्वास पेटत नाही काय 2 मिनिटात होईल. गावची म्हणस आपण. तू एक पॅकेट एक्स्ट्रा खा खरं. तू खूप उप मारलेस. काय मसाला लागतोय? नाही किती ढवळणार बस कर. नाही ढवळत राहायचं पाणी आटत राहत. खाऊन बघ कशी लागते. सो गाईज आय एम टेस्टिंग माय मॅगी. अरे ती होऊ दे तरी अगोदर. झाली एक चमच काढतो. दोन घेतले 50 मधले बघा 2 कमी केले तू. एक चमच हातात पकड जो मॅगी मधले ठेव त्याच्यात साईडला ठेवणार त्याच्यावरती पॅकेट वरती. चांगलं दिलं. सर आता टेस्ट करून सांग कशी झालेली आहे ती. कशी मस्त एकदम एक नंबर. काय कमी आहे? फक्त मीठ कमी आहे. घाबरला जाय तू जरा खाली जाऊ का कोणा तरी घर ठोक दरवाजा. मीठ वगैरे माग. काय सांगी ना एक नंबर. अरे अजून हे झाली नाही ती शर्ट पील. होय घाम खूप आलाय. चालू करा. कशी झाली सगळं झाली. कशी खा मॅगी मॅगी सगळी झाली. डबल घे रे. मित्रांनो आमची मॅगी वगैरे खाऊन झालंय. आता पुन्हा आम्ही चाललो आहोत ट्रॅकिंग करायला. सर्व बॅग मध्ये टाका आणि चला. बॅग घालू का शर्ट घातलं. आता जास्त शूट नाही करत आहे कारण आमच्या बॅटरी सुद्धा लो होत आहेत पूर्ण. त्यामुळे आता थोड्या वेळाने करतो वरती जाऊ. राहू दे भाई. हा वगैरे का टाकले नाही अजून. फोटोच दिला नाही तुम्ही. इथं आता पहिली शिडी लागली. टोटल अशा 4 शिड्या आहेत. आता एवढ्या वेळानंतर पहिली शिडी लागलाय. समोर दिसत नाही कारण बॅटरी लो झालंय. चार्जिंग संपलंय बॅटरी. अरे ही बाई शिडी लोखंडाची. हा कंटिन्यू बनवत. अरे ही बाई ही शिडी आहे पहिली. ओमकार सांगतो ही शिडी आहे. अरे पण आहे ना शिडी. ही बघ ही पहिली शिडी लागली आता आपल्याला. हा डेंजरस आहे पूर्ण लोखंडाची आहे. सावकाची अरे एकदम भारी डेंजर आहे. हात मुकला थंड आहे. हम टॉर्च किचा टाकू देणार. पडलो तर सर्व तुटेल. काय जाताय ही फर्स्ट सीडी. वेट टॉर्च जाऊ दे ना किशात. लागणार नाही आहे. आता समोर आता उजेड आहे येऊ चालणे एवढं. चला चला खाऊ काय सर. मेसेज दादा चला. थंडी वाजते तो बघ. थांब रे बाबा. अरे मला खिल्ला लागला दिसतोय. चल पुढे चल. सावका टपटप करत जायचं. पाय चुकून खाली गेलं ना. खाली काय नाही. एकदम खतरनाक आहेत मित्रांनो इथे शिड्या. वाटत येताना. अरे थंड थंड झालंय आणि लोखंड दे. अरे ह्या ठिकाणी घ्या ना परवडत लोखंड. फायनली कुठला चढलं. पायऱ्या बघ अशा दगडामध्ये केलेत.
मॅगी बाहेर येणार आपली वरती जायपर्यंत जिरेल खाल्ली मॅगी असं अरे पहिली शिडी झाली आहे चार शिड्या आहेत परत मॅगी बनवायला लागेल हवा बा कसं लागतंय थंड दम लागलाय बोलायला सुद्धा नाही होते कंटिन्यू अशा पाहिजे नशीब माईक नाही आहे माईक असतो ना तर आपण श्वास घेतो ना त्याचा आवाज आला असा विकत बॉटल भरून देतो चाळीस नाही ना हा बोल तू वरती बघ काय खतरनाक वाटते वरती बघ थोडा तरी बघ त्या पायऱ्या बघ वरच्या कशा त्या कुठले रे समोर ह्या पोटामुळे वाटलं पोट कमी कर आज कमीच होईल पोट तुला अजून दोन तीन ठिकाणी झाला पाहिजे ट्रॅकिंगला पूर्ण पोट कमी होईल वाव हवा बघाय लागते झालं इथंच मॅगी बनवला असत तर घर मस्त आहे दोन तीन पॅकेट आहेत परत बनवू वर थांब चल एकदम तर लास्टला इथून मध्ये नाही आता ना आता अरे तू तयारी त्याला वाटत सर्व बर कळच हे वरती बघ असं वाटते अरे इथे वरती बघ तू वरती जा आम्ही काढतो इथून फोटो बिटो उद्या आपण उतरलो ना एवढे मोठे ढेंग टाकले ना ते पाय बघा थोडा पुढे आलो आणि आता इथे पुन्हा एक शिडी लागली इथे इथे दोन आहेत एक जुनी सुद्धा आहे पण ते आता बंद असते वाटत या ठिकाणी मित्रांनी बघा पुन्हा एक अशी लोखंडाची शिडी आहे टॉर्च अपटते म्हणजे ह्याच्यावरती हे त्याचा कर हे बघा खाली एक तिकडे लोखंडाची आपल्या शिडी लागली होती आणि पुन्हा इथे एक होती आता पुढे जायचं आहे आपल्याला इथून आता व्यवस्थित दिसत नाही काहीच कारण बॅटरी लो झाली सर्वच आता मोबाईलचे सुद्धा आणि टॉर्च जे आणलाय त्या सुद्धा त्यामुळे आता जर पूर्णच बंद झाली टॉर्च तर अंधारातून आपल्याला वरती जायचंय बघा आता इथून आलो खाली दिसत नाही काहीच पण आता पुन्हा इथून असं वरती जायचंय थोडं थोडं दिसत असेल टॉर्च चालू आहे त्या सर्वांच्या पूर्ण डोंगरच आहे मोठा टॉर्च बघते आणि टॉर्चच्या उजेडच दिसत नाही पूर्ण संपले काय रे बाबा कुठून आला तू कुठं चाललाय एवढा डोंगर चढणार का आता वरती चल एक एक पाय कुठे ठेवावा लागतो एक पाय इथे ठेवला तर एक पाय वरती हा
सर्व थांबले ते शिडी बघूनच घाबरले. वरची शिडी बघून घाबरले. नॉन स्टॉप वरती बंद आहे. हे मोठे आता एक शेवटची शिडी राहिली. कारण कसं आहे पाय कापतात त्या शिडीवर टनटन टनटन झाले. टनटन काय जास्त झाली झाली. आता एक शिडी मॅगी जिरली भाऊजी पूर्ण. चिवडा वरती जाऊ आता. लसून चिवडा अजून काही खाणार. बिस्किट चौथी शिडी आली ना की खाऊ. हे मग हे किती आहे हे तिसरी चौथी शेवट दिसत आहे बाबा. हाय चौथी ती तर लय बारकी आहे आणि लय भारी आहे ती. काय होतय तो झाला तिथं अशी उभी दिली. चला एक एका जाऊ का. नाही पहिला हा भाऊ जाऊ ते. चल तू तुम्ही अर्धा भागा. मित्रांनो तिसरी शिडी आता आली आणि ही शिडी तर डेंजर आहे. खूप वरती पर्यंत आहे. क्रॉस उंच आहे शिडी. जाऊ मी आता सोबत. तुला दिवसा तो भेटणार नाही का करायला भेटणार. पब्लिक असणार आहे जाम. ही शिडी खूप मोठी आहे. ही शिडी जरा बरी आहे का पण मोठी आहे. खूप मोठी आहे खूप. अरे बाबा नॉन शॉप किती वरती आहे अजून. अजून नाही संपले. तुम्ही पोहोचलात नाही मी कधी येणार वरती. मित्रांनो बघू शकता अजून जर पाय निसटला तर एक पाय खाली. त्याच बाजूला पकडलंय मी तिकडे. वा कावा लागतंय माहिती थंड. गावाला जसा कडिया वारा सुटतो तशी हवा सुटल्या. मस्त वाटतं एकदम थंड थंड. ते बघा सर्वजण वरती जाऊन पोचले. ही तिसरीच आहे ना की चौथी. ही तीच आहे म्हणजे. मला वाटलं ही चौथी असेल. जॉईंट नाही म्हणून. खाली काय पाय उचलत नाही दादा. लाईव्ह मधला पहिला असा ट्रॅक आहे आमचा जो खतरनाक. अरे ही चौथी तिसरी शिडी एवढी मोठी आहे. संपली शिडी संपली. खाली नजारा मस्त वाटतो पण तो दिवसाचा दाखवेल. आता जास्त दिसत नाही आहे. सर्व लाईट दिसत आता छोट्या छोट्या. थांबू पण शकत नाही. एका शिडी नाही ना. नाही वरती वरती बारकी शिडी खडी. अरे तो कीर्तन कधीपासून चालू आहे. आपण याच्या आधीपासून झोपला असेल. दुसरा आला असेल दमायला झाला असेल. काही दिसत नाही कारण सर्व टॉय संपले. आम्ही आता मोबाईलच्या टॉर्च वरती वरती ट्रॅकिंग करते. काहीच नाही आता मोबाईलच्या टॉर्च वर जायचंय वरती तोंडावर. मित्रांनो एवढं चालून आता चौथी शिडी लागलाय. खूप वेळ झाला. पाय एवढे दुखायला लागलेत ना. चला आता अगोदर वरती जाऊ त्यानंतर आपण गप्पा मारत बसू सर्व. फोन ठेव आता. चला चला ही आपल्याला शेवटची शिडी आहे चौथी. आता आम्ही पास करतो. आणि ही आता चौथी शिडी झाल्यानंतर आपण टॉपला येऊन पोहोचणार आहे. दादा पायात गोळ्या आले तरी पण आता चालत राहायचं.
संपली का शिडी अजून ना हा बोलला होता मला छोटी शिडी आहे त्यांनी व्हिडिओ मध्ये छोटी दाखवली त्याने तुला शॉर्टकट मध्ये दाखवला त्याने कोण दाखवला तो बघ किती लांब पोहोचला आहे एक शिडी करून काढून ठेवली कोणती तरी खाली पण होता तिकडे फायनली आलो आम्ही आणि काय थंड हवा सुटलंय मस्त एकदम टॉर्च आपले संपले त्यामुळे सगळं मोबाईलच्या टॉर्च वरती जायचं वरती मंदिर सुद्धा दिसलेलं आहे होय सर्वांनी टॉर्च पेटवा मोबाईलच्या तुमच्या मंदिर दिसू दे आपल्याला नाही कोणतरी झोपले आहेत कोणतरी आलेत चल तिथून चल पुढे चालेल ना मित्रांनो हे इथे मंदिर आहे पण आता दाखवत नाही आहे पूर्ण आतमध्ये कारण काही दिसणार नाही आपले टॉर्च नाही आता